नमस्कार मुलांनो, मी सुनील मोरे इयत्ता 9वी विषय इतिहास प्रकरण 6वे महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण। मुलांनो, स्त्री शक्तीचा आविष्कार यात मृणाल गोरे यांचे फार महत्त्वाचे योगदान आहे। मृणाल गोरे या समाजवादी व राजकारणी कार्यकर्त्या होत्या। आमदार व खासदार ही पदे त्यांनी भोगली। त्यानंतर त्या मूळ मुंबईच्या, त्यांनी मंत्रिपदाचा त्याग केला। त्यांना पाणीबाई पाणीवाली बाई म्हणून ओळखलं जायचं। त्यांनी 1972 मध्ये लाटणे मोर्चा काढला, त्याचं नेतृत्व मृणाल गोरे यांनी केलं। स्त्री शक्तीची ताकद दाखवून दिली। जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आणि महागाई यासाठी हा मोर्चा काढला गेला आणि या आंदोलनाला यश मिळाले आणि महिलांची सामूहिक शक्तीचा आविष्कार जनतेसमोर आला। चिपको आंदोलन हे झाडं वाचवण्यासाठी केलेलं आंदोलन, शेकडो झाडं वाचली, हजारो पक्षी प्राणी यांची निवासस्थानं वाचली। 1973 मध्ये अलकनंदा खोऱ्यातील मंडल गावात चिपको आंदोलनाला सुरुवात झाली। ठेकेदार झाडं कापायला आला की माणसं झाडांना घट्ट मिठी मारायचे आणि म्हणायचे पेड़ कटणे नाही देंगे अशा घोषणा द्यायचे। चिपको आंदोलनात गोदा देवी, सुदेशा देवी, बचना देवी यासारख्या स्त्रियांनी सहभाग घेतला। गौरा देवी गावात गावात फिरून स्त्रियांना एकत्र केलं आणि या आंदोलनामध्ये सहभागी करून घेतलं। या आंदोलनात बायकांसह लहान लहान मुलांनी सुद्धा सहभाग घेतला। ठेकेदार अनेक माणसं घेऊन यायचा आणि स्त्रियांना धमक्या द्यायचा की मी आम्ही तुम्हाला विवश करू। या धमक्यांना या स्त्रियांनी भीक घातली नाही, त्या मागे हटल्या नाही, आंदोलन चालू ठेवलं। आणि पर्यावरण संरक्षणासाठी हे भारतातील पहिले एक अनोखे आंदोलन यशस्वीपूर्ण झाले। सुंदरलाल बहुगुणा हे उत्तराखंडचे, ते एक प्रख्यात पर्यावरणवादी होते, चिपको आंदोलनाचे प्रणेते। बहुगुणा यांनी जवळजवळ 4000 किलोमीटर पायी प्रवास करून पर्यावरण वाचवण्याचा संदेश लोकांना दिला आणि पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न केला। 1980 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जवळजवळ 15 वर्ष वृक्ष तोडबंदी घातली होती। 2021 मध्ये सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन झाले। भूदान आंदोलन 1951 मध्ये विनोबा भावे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं, त्या ठिकाणी सुद्धा स्त्री शक्तीचा उपयोग केला। अनेक उदाहरणातून श्री शक्तीचं योगदान आपल्याला दिसून येतं।